लोकमंगल व संजीवनी विद्यालयात पत्रकार व खेळाडूंचा सत्कार. मोडनिंब येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या मोडनिंब शाखेच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करत दैनिक पुढारीचे प्रकाश सुरवसे, दैनिक स्वराज्यचे तानाजी इंगळे, पुण्यनगरीचे बाबूराव जाधव, संचारचे सावता गाडगे, तरुण भारतचे रत्नदीप पवार, लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे संपादक रमेश शिरसाट या पत्रकारांचा लोकमंगल पतसंस्थेच्या मोडनिंब शाखेचे शाखाधिकारी समाधान वसेकर, विकास जाधव, नितीन पडदुने, धनाजी मस्कर, विकास माळी या कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर श्रीदत्त बहुदेशीय संस्था संचलित संजीवनी विद्यालय, संजय मामा शिंदे प्राथमिक विद्या मंदिर, वसुंधरा इंग्लिश मीडियमच्या वतीने हे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष शिवाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक सुभाष रणदेव यांनी केले. त्यानंतर संस्थेच्या वतीने पत्रकार प्रकाश सुरवसे, तानाजी इंगळे, बाबूराव जाधव, वीरेन कुलकर्णी, सावता गाडगे, रत्नदीप पवार, विजय परबत, रमेश शिरसाट यांचा सत्कार, उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी मोहनभाऊ पवणे, आनंद सुर्वे, शिवाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या वतीने लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे संपादक रमेश शिरसाट व तानाजी इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय महाराष्ट्र हापकिडो किक बॉक्सिंग स्पर्धेत यश मिळवले होते. या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यामध्ये कुणाल डोंगरे, स्वप्नील माने, पृथ्वीराज घाटुळे, अजित लोंढे, प्रतीक मोरे, यशश्री शिंदे या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावल्याबद्दल, त्याचबरोबर दीप सुर्वे, चैतन्य जाधव, पवन भोरे, सौरभ गिड्डे, यश शेळके या विद्यार्थ्यांनी कांस्यपदकं प्राप्त करत हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल या सर्व आणि तसेच या सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेकरता निवड झाल्याबद्दल सर्व खेळाडूंचा सत्कार उपस्थित पत्रकारांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सुरवसे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अमोल सरडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व शिक्षकवृंद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.